मला केंद्रीय मंत्री झाल्यावर आणि केंद्रीय मंत्री माझ्याकडे विभाग आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग। मी एक मराठी उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो पण या मंडळीने हजारो उद्योजक उपस्थित ठेवले आणि तेवढे टाळ्याही वाजवतात उत्साहाने पाहून खरोखर मला अतिशय आनंद झाला। हा उपक्रम स्तुत्य आहे, मराठी माणसासाठी उपयुक्त आहे, उपयुक्तच नाही आवश्यक आहे। पण मराठी माणूस कोणतेही विचार मराठी माणसाचे सिरियसली किती घेईल हा प्रश्नचिन्ह आहे, हा प्रश्नचिन्ह आहे। अनुभवाने बोलतोय, मी गेले 33 वर्ष विविध पदावर आहे महाराष्ट्रात, एक वर्ष दिल्लीच आता आहे, पण 32 वर्ष अनेक वर्ष मंत्री, नगरसेवक, चेअरमन BHT अशा अनेक पदावर आहे। या सर्व प्रवासात मी पाहतोय, मी माझ्याकडे आलेलं ऍप्लिकेशन मी आडनाव होतो, मग वाटतं हा मराठी आहे, हा महाराष्ट्रातला आहे, मला सांगावं लागत नाही, मी तसे रिमार्क देतो। पण प्रत्येक मराठी माणूस आपल्याकडे आलेला मराठी माणसाशी सरळ बोलतो, आत्मीयतेने बोलतो का हो, असं मला तुम्हाला प्रश्न आहे। बोलतो तसं नाहीये, बोलला पाहिजे, विचारला पाहिजे, मी काय करू, सेवा काय करू, मदत काय करू, तुम्ही काय करता, हे प्रश्न विचारले पाहिजे आणि त्यांच्या उत्तरामध्ये ती माहिती द्यावी, त्याला आपण सहकार्य करावे, मदत करावी। हे जर झालं तर या ठिकाणी असे क्लब काढायची आवश्यकता नव्हती। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आपण म्हणतो मुंबई आमची राजधानी आहे, मुंबई अभिमानाने म्हणतो मुंबई आमची, पण या मुंबईमध्ये जे काय व्यवसाय उद्योग धंदे सर्व यांची उलाढाल जी होते किंवा केंद्रामध्ये दिल्ली सरकारमध्ये, ही मुंबई 34% आर्थिक भार घेते, 34% तिजोरी केंद्राच्या मुंबईतून पैसे जातात, देश चालतो, त्यात 34% हिस्सा आहे एकट्या मुंबईचा आहे, महाराष्ट्र नाही। मग प्रश्न माझा असा आहे, या 34% आम्ही मराठी किती हो, मराठी लोक किती कर भरतात, कर भरण्याजोगी क्षमता पात्रता गुणवत्ता किती मराठी माणसाची आहे, मुंबई आमची ना, मग आर्थिक बाबतीत आम्ही कुठे। प्रश्न कधी एकत्र येऊन 2 जण 4 जण 10 जण 1000 येऊन विचारतात, अरे ही मुंबई आमची, आर्थिक अधिकार पण आपले असले पाहिजे। आज आम्ही उद्योजकांची यादी जर पाहिली, मोठे उद्योजक आपण छोट्यावर नंतर मोठ्या उद्योजकांची जर यादी पाहिली तर मुकेश अंबानी, महेंद्र आनंद महेंद्र असे मोठमोठे उद्योजकांची नावं आपल्याला आढळतात, त्यात मराठी कोण आहे, कुठे आहे आणि त्याचं ऍसेट, त्याचं कॅपिटल किती आहे, उद्योजक आहे कुठल्या स्थानावर आहे का, स्वतंत्र म्हणून 75 वर्ष झाली, या 75 वर्षात आपली प्रगती किती टक्के धरायची मानायची आणि समाधान बाळगायचं, याचा कधीतरी विचार व्हायला। मराठी माणसं प्रगतीसाठी विचार करतात या मताशी मी सहमत नाही, मी सहमत नाही। मी पाहतो मॅक्झिमम पर्सेंटेज दिवस काढायचे, जे मिळतं त्यात दिवस काढायचे, मिळतं ते खायचं, मिळतं ते घालायचं, मिळतं ते घरात राहायचं, पण यापेक्षा मी काय वेगळं करीन असं निर्धार करणारी मराठी माणसं किती, हाही प्रश्न आहे। हे प्रश्न अशा समारंभाच्या निमित्त सोहळा आनंद साजरा करण्यासाठी असतो, पण हे अंधारा या आनंदातून प्रगतीचा शोध घेणं
यासाठी असे एक कार्यक्रम असतात आणि महत्त्वाचे असे ठेवा ठेवली पाहिजे. संतुष्ट नाही जोपर्यंत मिळवलं नाही तो संतुष्ट नाही. तुम्ही जमला इथे बरेच काही घोषणा एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत अवघे नको सगळे श्रीमंत व्हा. एकमेकाचा देश नको करू. एकमेकाशी मराठी मराठी स्पर्धा नको करू. मराठी मराठी कोर्टात जाऊ नका बरीच बचत होईल. आमच्या कोकणात एकेका झाडावरून हायकोर्टात जातात. कोकणात आता 150-160 दिवस तर पाऊस थांबतच नाहीये. सूर्य पाहिला नाही सासा मी 4 दिवस होत राहू ना. त्या ठिकाणी मी जेव्हा गेलो 90 साली रस्ते नाही वाड्यात तर सोडा मेन रस्ते नाही कसाल मालवंत तुम्हाला सांगू एवढे खड्डे विचारू नका. शाळेत असली तर शाळा होत्या शिक्षक नाही शिक्षक असले तर वर्ष वर्ग कमी भयानक परिस्थिती. फक्त चाकरमानी जायचे दरवर्षी गणपती सागोती वडे सगळे आंबे एंबे मस्त खायचे यायचे रस्ता असो नसो कोण बाबा लीडर लोकांना पकडून हे करून द्या झालं नाही. मग मी गेल्यानंतर मी ठरवलं की हे इन्फ्रास्ट्रक्चर मी पहिलं सांगितलं की माझ्या जिल्ह्याला मी आता इथलं लोकप्रतिनिधी कोणी गरीब बनायचं नाही आणि पण केला माझ्या जिल्ह्यातली गरिबी घालवीन. तुम्ही सगळ्या लीडरने ऐका मी गेलो तेव्हा 90 साली 35,000 पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 होत. आज तुम्ही विचारा आपल्या जिल्ह्याचं उत्पन्न 2,24,000. आपल्या जिल्ह्यात गरिबी नाही. प्रत्येक प्रोडक्टच बाय प्रोडक्ट निघत आणि मी ते चालू केलं. सत्तेचा वापर कसा करावा एखाद्या लोकप्रतिनिधी झाले तर जा जिल्ह्यात कसा करायचा. महिलांची एक संस्था आहे अवसरगाव 24 प्रोडक्ट बनवतात आवळ्यापासून. या हा तुमचा आंबा आहे ना आंबा नाही फणस. फणसाच्या घरा फक्त भाजी कोणतरी खातात सगळेच खातात असं मला मी त्यामध्ये समत नाही. पावसात खातात काही भाजी नाही मिळाली काय ते राखून ठेवतात का. त्याची पावडर सध्या जर्मनीला जर्मनमध्ये त्याची मागणी आहे औषध बनवायला. कोकमाच्या बियाची पावडर जर्मनीला मागणी आहे. अनेक गोष्टी ज्या आपण खात नाही टाकून देतो. हा नारळाचा रशी बनवल्यानंतर खाली चुरा पडतो ना चुरा. मी बरोबर बँगलोरला जाऊन पाहू ना बँगलोरच्या एका माणसानी एमएससीबीच्या माध्यमातून तो चुरा आपण जाळून टाकतो शेतात जाऊन त्यापासून प्लाऊड बनवायला चालू केलं. प्लाऊड बनवतो प्लाऊड बनवून फर्निचर बनवतो आणि एक्सपोर्ट करतोय. 700 कोटीचं टर्नओव्हर आहे 700 कोटी. आपल्याकडे नारळ होत नाही का सांगा मला. किती नारळ समुद्र किनारा देवगड मालवण वेंगुर्ला किती झाड आहेत आणि अजून लागू शकतात लावणार नाही प्लांटेशन नाही. केरळ मी आता गेल्या महिन्यात 4 राज्यात जाऊन केरळ तामिळनाडू नंतर तुमचं नवीन राज्य झालं ते तेलंगणा नंतर कर्नाटक असे 4 राज्य फिरून आलो. कोर मधून आर्थिक प्रगती केली सावच्या माणसं काही न कार्पेट पावणे 200 व्हेरायटी पाहिल्या पावणे 200 प्रकारची कार्पेट बनवली नारळाच्या त्या रशीपासून. आता रस्त्यामध्ये हायवेमध्ये पण एक थर त्या रस्सीपासून असं कार्पेट बनवतात आणि ते कार्पेट डांबराच्या खाली घालतात. त्याच्यानंतर 0 नंबरची ती वाळू घालतात आणि त्याच्यानंतर सिमेंट किंवा डांबर हायवेला. पण येते कुठून साऊथ केरळावरून येते कोकणातून ना 1 किलोमीटर किंवा 1 फूट पण नाही. आता मी त्याला मशीन आणून दाखवल्या कणकवलीला कोवरचं ऑफिस चालू केलं मी. वेगवेगळे प्रोडक्टच्या मशीन नारळ सोलायच्या मशीन रस्सी बनवायच्या मशीन सगळ्या मशीन निघाल. मराठी माणसांनी जाऊन पाहिलं पाहिजे. मराठी माणसासाठी तुम्ही एक सांगता ना
मला पण वाटतं मराठी पुष्कळ काय मराठी माणसाने करा. मंत्री झालो आणि 72 अधिकाऱ्यांना मी सिंधुदुर्गात घेऊन गेलो. 72 क्लास 1 त्यात आयएएस 7 होते घेऊन गेलो. एमएसएमईच्या माध्यमातून केंद्र सरकार कोणकोणत्या योजना देत, प्रत्येक योजनेत उद्योजक झाल्यास तुम्ही किती मिळू शकता, कामगाराला किती पगार मिळू शकतो, मालकाला याचं अनालिसिस करून आम्ही डिटेलमध्ये देतो. त्यासाठी प्रशिक्षण देतो आम्ही एमएसएमईच्या माध्यमातून. जगात नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, त्यातल्या काही मशीन आणून आम्ही प्रशिक्षण देतो की याच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय सुरू करा. ही मशीन आहे, याची किंमत एवढी आहे, ट्रेनिंग घ्या आणि तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल तर आम्ही कर्ज देतो. सबसिडी महिला असेल तर 35% सबसिडी, जनरल मध्ये 25% सबसिडी. पण 100 रुपये घेतले तर 25 रुपये भरायची काय गरज नाही. महिला मागासवर्गीय असतील 90% पण सबसिडी आहे. हे सगळं सांगितलं हॉलमध्ये, सगळ्यांची भाषणं झाली वेगवेगळी. अनेक ठिकाणी एसएससी उद्योजक किती आपली माणसं अशी येतात, सांगतात, काम करून घेतात, अपमान होऊ दे का शाबासकी मिळू दे, सण करून परत उभे राहतात उद्योजका रूपाने. मी माझी काही गोष्ट सांगितली. मी लहानपणापासून मुंबईत, वडिलांनी 12 वर्षाचा असताना मला चेंबूरला माझ्या मामांजवळ सोडलं आणि ते गावी गेले. मी 6वी ते 8वी पर्यंत दिवसाच्या शाळेत, 8वी नंतर नाईटच्या शाळेत. पण 8वी नंतर मुंबईत काम करून अंडर एज असतानाही मी शिकलो आणि त्यापासून छोटे छोटे व्यवसाय पण करत राहिलो मुंबई. आज माझं हॉटेल पाहिजे. अरे राणे साहेबांनी हॉटेल बांधल्यानी, अरे बांधली म्हणजे काय, मंत्री झाल्यामुळे नाही बांधली. मी किंवा नगरसेवक होतो बीएसटी चेअर म्हणून नाही. मी लहानपणापासून माझे विचार उद्योगाकडे, मी हे करणार, मिळवणार अशी जिद्द करायचो आणि तेव्हापासून व्यवसाय सुरू. जरी शाळेत असणार पण उद्योग. आणि मी राजकारणात आलो तरी आज मितीपर्यंत मी व्यवसाय सोडत नाही. आताही तुम्हाला सांगतो, माझी आता मीटिंग 1 तासाची, तुम्ही मला न्यायला आले होते त्यांना बिचारांना थांबायला लागलं. माझ्या गोव्याला मी आता एक 5 स्टार बांधतो, त्याची मीटिंग होती आर्किटेक्ट बरोबर, ती केली नाही. त्या मंत्री झालो मी, मंत्री आहे अमुक आहे, नाही मंत्री ठीक आहे, ते लोकांसाठी मंत्री पद, पण आपल्यासाठी घरासाठी उदरनिर्वाहाचं साधन कष्टातूनच असलं पाहिजे हे मराठी माणसाने शिकले. कष्टातून त्यामुळे मराठी माणसाने जगताना बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे. अन्य भाषिकांना द्वेष करणं, पार्टनरशिप मराठीत माणसाची करायला असं पाहिजे असं नाही. कुठल्याही जाती धर्माच्या करा आणि त्याच्या माध्यमातून त्याचे गुण आत्मसात करा. त्याची पैसे मिळवची स्किल जे कौशल्य आहे ते आत्मसात करा, कार्यान्वित करा आणि पैसा मिळवा. आणि मग पाहिजे इंडिव्हिज्युअल व्यवसाय करा, नंतर करा. त्या चेंबूरला 18% मराठी वस्तीत मी राहिलो, तरी त्यांच्यातून नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. पण एवढंच नाही, मी त्यांचे गुण मी पाहिलं. वाण्याच्या दुकानावर उभा राहायचो, हा कसा बोलतो माणूस ग्राहकांशी, तेच आपल्या कुठल्या दुकानात जावं सावंतवाडी कणकण काय काय भया, अरे अंगावर येतोय का सांगतोय आम्हाला. पण हे म्हणजे कॅच आहे वैसा, कॅच आहे, क्या देऊ, गोड बोलणार असं वगैरे. आणि लगेच ते काय पुढ्यावान द्यायचं देतो. आपण ती सहनशीलता प्रेम व्यवसायासाठी शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. हे करतोय काही लोक करतात, प्रगती करतात, आज एवढे उद्योजक तुम्ही केला असेल. पण आपल्या मधला पैसे आल्यानंतर पडणारा फरकही आपलं भवितव्य धोक्यात आहे. मी बरेच उद्योजक पाहिले, नवीन उद्योजक पाहिले, उद्घाटन केली, हळूहळू गाडी येते, बंगला येतो आणि मग स्वभाव बदलतो. काही जणांचे बरं ऑटोमॅटिक 2-3 बटणं उघडी राहतात.
भाषा बदलते. मराठी माणसं महाराष्ट्रात किती टक्के आहे आणि त्यात उद्योजक किती? माझ्याकडे एमएसएमई 6 कोटी आहे, 6 कोटी 30 लाख, त्यात मराठी किती सांगा. याचं निरीक्षण करणं आणि विचार करणं मग का नाही आपण मुलं 12वी आणि पदवीधरून बाहेर होताना इंजिनियर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो का? 4 दिवसापूर्वी मालवणला मी 12वी पास झाल्यांच्या मुलांशी मी असं सहज गप्पा मारत बसलो आणि विचारलं त्यांना, मग तू काय करणार ग सांग. नाही मी आता बीकॉम होणार. म्हणलं पुढे? मग नोकरी शोधणार. म्हणलं एखादा उद्योगधंदा मिळत नाही करणार. खाली मान कसंच आहे. कॉन्फिडन्स निर्माण मुलांमध्ये करणं हे पण आपल्या लीडर लोकांचं आणि विविध राजकीय पक्षांचं काम आहे. कॉन्फिडन्स आत्मविश्वास मुलांवर नाही, अमुक अमुक करा. शिक्षणाचं स्टँडर्ड दर्जा नुसतं तुम्ही डिग्री मिळून नाही होणार, स्पर्धेमध्ये टिकायला पाहिजे. या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, रिझल्ट बघावं. मराठी मुलांचा किती आहे सांगा मला, चीड येईल चीड. का बुद्धिमत्ता आहे म्हणतो ना आमच्याकडे, आम्ही हुशार आहोत मराठी माणसं. हुशारी कशात आहे दाखवा. स्पर्धेमध्ये चांगले गुण मिळून पास झालेले त्या ठिकाणी हजारो नाही लाखो मुलं बसतात. आमच्याकडे किती? 5 मुलं पास 6 मुलं पास. का? या स्पर्धा परीक्षेसाठी आपण लोकांनी अशी हे जे 16 कार्यक्रम घेतो त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी तयारी करून घ्या. त्यासाठी वर्ग व्हावे, त्यासाठी मार्गदर्शन हे व्हावे, सभा बैठका व्हावे, या सगळ्या गोष्टी मी सगळं करतो. तरी एकदा पडलो, कुडाळ मारलं, काय पड सगळं केलं, रस्ते केले, पाणी, वीज, शाळा, आज काय नाहीये. मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे, काय नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तरी मुलं मुंबईला आली, नोकरीशिवाय काय शोधत नाही. एमएसएमईचं मी ते समजलं 72 अधिकारी घेऊन गेलो. अधिकाऱ्यांनंतर महिना 2 महिने विचारला, आतापर्यंत किती अर्ज आले व्यवसायासाठी, व्यवसायासाठी उद्योग करण्यासाठी? 17. किती वस्ती आहे आपल्या इकडे जिल्ह्यात? 15 लाख तर नक्कीच असेल. काय उत्सुक नाही, उत्साह नाही, उत्साह मी उद्योजक व्हायला पाहिजे, चला जाऊन चौकशी तर करू. नाही जायचं, चर्चा करायचं नाही. हे सगळं नुकसान निसर्गाने आपलं केलंय, आळशी बनवलं निसर्गाने. काय झाडाच्या समोर ना घरासमोर 2 माड असले, 2-4 आंब्याची झाड असली, 2-3 फणसाची असली, काय मिळतात ना. 300 ते 600 नारळ वर्षाला ऑटोमॅटिक लागतात. काढायला पण मराठी माणसं नाही, नेपाळ आता नेपाळची लोक हजारोनी आपल्या सिंधुदुर्गात आहे. घरकाम किती मिळतात पर डे? घरकाम एक कामासाठी शेतीच्या 500 रुपये ते देतो आपण सिंधुदुर्गात, आणि 2000 नोकरीला येतो मुंबई शिपायाच्या. हे चीड यायला पाहिजे, चीड. मी नाही करणार अशी, मी अमुक काय प्रकारचा उद्योग कधी काम करीन, आयएएस आयपीएस व्हा असं कोणी म्हणाल नाही. आम्ही नोकऱ्या कराल तशा दर्जेदार करा. इंजिनियर व्हाल, एमबीए व्हाल, फक्त मोठी पद असतील, लाखोनी पगार मिळत असतील, बंगला असेल, गाडी असेल, असे जरूर मिळव, आनंद वाटेल. कलेक्टर म्हणून मराठी म्हणत दिसला मी खुश होतो. मी दिल्लीला आता आहे, माझ्याकडे जेवढ म्हणजे 7 महिला आयएएस आणि 5 पुरुष एवढे आयएएस अधिसात, 12 एकही मराठी नाही, एकही मराठी का? शिक्षणातही आपण नाही प्रावीण्य मिळवत, उद्योगधंद्यात प्रवेश करत नाही, आणि करणाऱ्यांचं कोण कौतुक करत. आता सांगा 99.99 काहीतरी एका मुलीने गोंगुर्ल्याच्या, ती 12वीला आली,
किती लोक आपले गेले अभिनंदन केलं, वाडीतले जरी गेले असतील का नाही जाणार, कसे मिळवले असतील, कॉपी केली काय, अशी चर्चा. अरे पण काय सांगा ना, जा अभिनंदन, वा वा छान तू मेहनत केली, तुला फळ मिळ. हे गुण आपल्याकडे यायला पाहिजे तर मराठी माणसाचं भवितव्य आहे. मराठी माणूस चांगलं ते शिकावं, चांगलं ते करावं, चांगलं बोलावं. आपण म्हणतो ना की चांगलं केल्याने किंवा चांगल्याला चांगलं म्हटलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, तेवढं तरी अदा करा. आणि त्यामुळे ही मंडळी एक स्तुत्य उपक्रम राबवते आमच्या या साहेबांच्या नावाने. जो का उपक्रम या ठिकाणी राबवत आहे तर अतिशय स्तुत्य उपयुक्त आहे, प्रगतीकडे नेणार आहे, मराठी माणसाला योग्य रस्ता दाखवणार आहे. मी असंख्य तुमच्यासारख्या संस्था पाहिल्या आहेत, येतात माझ्याकडे, साहेब तुम्हीच उद्घाटन करा. किंवा माझे परकट शब्द बोचरे आजकाल आवडतात मालवणी आणि कोकणी लोकांना. मला काय, मी माफ आहे, टॅक्स बी आहे, मला काय बोलत नाही. पण मला जी खंत आहे, चला मराठी म्हण येणाऱ्या 10 वर्षात आज आमच्या इकडे 2500 उद्योजक आहेत, उद्या महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता आम्ही लाखोंनी उद्योजक महाराष्ट्रात मराठी उभे करू. देशाला 34% अर्थव्यवस्था पुरवठा करणारी मुंबई ही मराठी माणसाची असल्यामुळे 34% आमचा मोठा हिस्सा असेल असं स्वाभिमानी सांगता यावं, अशासाठी अशा जोगी आपण सर्वांनी प्रचारक बना, यांचे प्रचारक बना. तुमची कंपनी अभिनंदन. मला कोणाही लहान मोठी काही, साधं पालेभाजी विकणारा पण मला त्याचं वाटतं ही सुरुवात आहे. मला बरं वाटत तुम्ही उद्योजक, मला बरं वाटलं एवढे उद्योजकांना भेट. पण तुम्ही मल्टीप्लाय कराल मराठी माणसाला उद्योग क्षेत्रात, आणि लाखोंच्या संख्येत उद्योजक मराठी. मला सांगा, तेवढ्याच गाड्या, तेवढीच घरं चांगली, किती प्रगती आपल्यामध्ये होईल. आणि त्यासाठी प्रचारक होणं, काहीतरी जबाबदारी नकळत घेणं, कोण न सांगता घेणं, ते आपल्या सर्वांचं कौतुक आहे, आपल्या सर्वांचं कौतुक आहे. पुढारी लागतात यासाठी लागतात. आणि म्हणून तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा, आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी वरचा मळा भरू द्या, म्हणजे एवढे उद्योजक तयार होऊ द्या. या माझ्या तुम्हाला शुभेच्छा.